दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले. जनतेला संबोधित करताना गडाख यांनी जिल्ह्यातील विकास कामे आणि नियोजनांची माहिती देत ई पीक पाहणी ऍपवर नोंदणी करण्याचेही आवाहन केले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या अडीअडचणी अस्थेवाईकपणे जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते. पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीद्वारे ऍपद्वारे गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदवण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा हे काम करत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा सुलभ होईल, पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढण्यास मदत होईल, तसेच पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देताना या माहितीचा अतिशय उपयोग होणार आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून जिल्ह्यातील शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपली माहिती अचूक भरावी असे मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो. त्याच अनुसरून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2021 अखेर जिल्ह्यातील 409,995 खातेदार शेतकऱ्यांपैकी 180,448 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी ॲपवर केली आहे. ही संख्या औरंगाबाद महसूल विभागात सर्वाधिक आहे, त्यामुळे सरासरीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वप्रथम आहे. कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. शेतरस्त्यांची निकट लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका या घेण्यात आलेल्या आहेत. गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील 278 शेतरस्ते हे अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. या शेतरस्त्यांचा 10,864 शेतकऱ्यांना जवळपास लाभ झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 207 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आलेले आहेत.